छोड़ो यात्रा कर रहे कांग्रेस नेता राहुल गांधी का संदेश देश के हर गांव घर के अंतिम व्यक्ति तक पहुंचाने के लिए राज्य में हाथ से हाथ जोड़ो अभियान की शुरुआत 23 जनवरी से की जा रही है। महाराष्ट्र में भी गांव गांव तक इस अभियान की शुरुआत की गई है। नागपुर में प्रदेश कांग्रेस कमेटी की विस्तारित कार्यकारिणी की बैठक में इस अभियान की तैयारी के संदर्भ में रणनीति तैयार कर पदाधिकारियों एवं जिला अध्यक्षों का मार्गदर्शन किया गया। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले की अध्यक्षता में हुई इस बैठक में राहुल गांधी के संदेश को हर व्यक्ति तक पहुंचाने का संकल्प लिया गया। उन्होंने बताया कि 23 जनवरी से इस अभियान की शुरुआत होगी और गांव बूथ स्तर पर पार्टी का झंडा फहराया जाएगा। वहीं 26 जनवरी को पार्टी की ओर से तिरंगा ध्वजारोहण किया जाएगा। बूथ स्तर पर कार्यकर्ता घर घर जाकर हाथ से हाथ जोड़ो अभियान के स्टीकर लगवाएंगे और राहुल गांधी के संदेश का पतक उनके साथ ही स्थानीय स्तर के मुद्दों के पतक का वितरण करेंगे। महापुरुषांचा अवमान केला, त्यांच्या मंत्र्यांनी अवमान केला तर त्याचा कोणी दखल नाही, पण सोशल मीडियावर कोणी काही केलं, एखाद्या मूर्तीची विटामाळा झाली त्याच्या कोणी दखल होता, पण त्यांच्यावर का कोणी दखल नाही झाली? त्यांच्यासाठी समान नागरी कायदा आणायला पाहिजे। जे लोक या समान नागरी कायद्याला मानत नाही, आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा आहे, पण आता या समान नागरी कायदा अजून काही वेगळा आणणार आहे ते लोक, याचा काही अजून आलाच नाही, प्रस्ताव कुठं आला नाही। तर देशामध्ये सगळ्यांना न्याय, फक्त आता बरोबर लोकांना परवा लोकसभेचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगतो की परवा लोकसभेमध्ये 10.5 लाख कोटीचं कर्ज बरोबर उद्योगपत्याचं माफ केलं। त्या खासदारांनी प्रश्न असा केला होता की किती लोकांचं कर्ज माफ केलं, ते कोण होते, त्यांनी किती केलं, त्यांनी सांगितलं की एवढं कर्ज आम्ही माफ केलं, पण रिझर्व्ह बँकेने सांगितलं की त्या लोकांची नावं तुम्हाला उघडकीस करता येणार नाही। रिझर्व्ह बँकच्या लॉज मध्ये आपल्याला सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे। इथं तुम्ही समजा 10,000 रुपयाचं कर्ज घेतलं, तुम्ही दिलं नाही, तर पेपरमध्ये तुमची ऍड छापली जाते की यांनी कर्ज थकवलेलं आहे, तर तुमचं घर जप्त केले जाते, तुमच्या प्रॉपर्टीचे काही असेल, मग रिझर्व्ह बँक असं कसं सांगू शकतं? ज्या देशामध्ये सगळ्यांसाठी समान कायदा आहे, स्वतः केंद्र सरकार किंवा राज्याचं सरकार यांच्यासाठी जाणायला पाहिजे। आता हे यांना समानता नाही आहे आणि यांच्यासाठी लागू होत आहे, हे आणत असेल तर माहित नाही तुम्हाला, पण आणू देत आहे। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।